समोर संत ज्ञानेश्वरांचे प्रसादन सादर करणार आहोत। मोर धुंड नाचतो म्हणून
आपण का सुन्ना व्हायचं, कोकिळ सुंदर गातं म्हणून आपण का खिन्न व्हायचं, कोकिळ सुंदर गातं म्हणून आपण का खिन्न व्हायचं, तुलना करीत बसायचं नसतं ग, तुलना करीत बसायचं नसतं ग, प्रत्येकाचं वेगळे पण असतं ग, प्रत्येकाचं वेगळे पण असतं ग, प्रत्येकाच्या आत एक फुलणारे फूल असतं, प्रत्येकाच्या आत एक फुलणारे फूल असतं, प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं, प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं, फुलणाऱ्या या फुलासाठी, खेळणाऱ्या या मुलासाठी। दार उघड, दार उघड, चिमटाय चिमटाय दार उघड, पहाटेचा रंग तुझं गटन आलं, पहाटेचा रंग तुझं गटन आलं, तुला शोधित फुल पाखरू नाचत नाचत आलं, तुला शोधित फुल पाखरू नाचत नाचत आलं, चिवताय चिवताय तुला काहीच कळलं नाही, चिवताय चिवताय तुला काहीच कळलं नाही, तुझं घर बंद होत, तुझं घर बंद होत, डोळे असून अंध होत, डोळे असून अंध होत, बंडून कसं चाले, बंद घरापासून कसं चाले, जगावरती रुसून कसं चाले, जगावरती रुसून कसं चाले। नमस्कार, माझे नाव धैर्यश्रीन सागवेकर, इयत्ता सातवी, शारदा मंदिर हायस्कूल, गाव देवी, सादर करीत आहे मंगेश पाडगावकर यांची कविता सांगा कसं जगायचं। सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा। डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन ऊन दोन घास तुमच्यासाठी वाढतच ना, शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा। सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा। काळ्या कुठं काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्या कुठं काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं, काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं, काळोखात कुडायचं की प्रकाशात उडायचं, तुम्हीच ठरवा। सांगा कसं जगायचं, कणत कणत ही गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा। पायात काटे ऋतून बसतात, पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं, पण फुलं फुलं येतात हे काय खरं नसतं, काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं, काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं, तुम्हीच ठरवा। सांगा कसं जगायचं, कणत कणत ही गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा। पेला अर्धा सरला आहे, पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येते, पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येते, सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं, तुम्हीच ठरवा। सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवा। धन्यवाद। नमस्कार, सर्वप्रथम मराठी दिवसाच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। मी उर्वी जाबनी। मित्रांनो, आताच तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींकडून मोठमोठ्या थोर कवींच्या छान छान कविता ऐकल्या। अशाच अनेक कवींनी बडबड गीते व बालकाव्यही लिहिले आहेत। तसंच काही कविता मी व माझी मैत्रीण तुम्हाला ऐकवणार आहोत। माझ्या कवितेचे नाव आहे बिचारी मनी। एकदा झाली गंमत मोठी, मनीला मिळाली दुधाची लोटी, लोटी दूध भरून ठेवलं, मनीला स्वप्न पडलं, स्वप्नात दिसलं उंदरांचं गाव, गावात होते झाडांना पाव, माऊच्या तोंडाला सुटलं पाणी, गात सुटली मोठ्या नगाणी, उंदीर पाहून पोट भरलं ढब्ब, मनीने मोठी डेकर दिली अब्ब, फेदरू नाचत सुटली, दुधाची लोटी खाली सांडली, उंदीर राहिले स्वप्नात, दूध आलं उशाशी, बिचारी मनी झोपलेच तशीच उपाशी। मी पूर्वा मुख काजळे आहे, मी पहिली ब वर्गात शिकते। आज मी तुम्हाला ढगांची शाळा ही कविता म्हणून दाखवणार आहे। ढगांची शाळा। आकाशात भरली ढगांची शाळा, पाण्याचे बंब पुसायला फळा, काळ्यांची ऐट पांढऱ्यांचा तोरा,
दोघांशी खेळला सुसाटवारा, काळ्यांनी केले धाड धाड धूम, पांढरे पळाले बुम बुम बुम, काळ्या ढवांची मस्ती खूप, खाऊन गारा फुगले हुप, विजबाई ओरडल्या कड कड कड, ढगांची सुरू झाली पड धड पड, पाऊस पडला रिप रिप रिप, ढगांची शाळा झाली गपचिप। नमस्कार मित्रांनो, मी आयुष। कसे आहात सर्वे? मस्त ना? हो मस्तच असणार। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मराठी दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात जसे कुसुमाग्रज, पाटगावकर, सुरेश भट असे एक ना अनेक कवी लेखक होऊन गेलेत, तसेच अनेक थोर पुरुषांचाही जन्म आपल्या या महाराष्ट्रात झाला। बरं का? त्या थोर पुरुषां विविध गोष्टीमधून आपल्याला नेहमीच काही ना काही शिकावयास मिळते। आजही मी तुम्हाला लोकमान्य टिळक लहान असताना त्यांच्या शाळेमधली एक प्रसिद्ध गोष्ट सांगणार आहे। एकदा टिळकांच्या वर्गात मधली सुट्टी झाली। मधल्या सुट्टीत काही मुलांनी भुईमुगाच्या शेंगा खायला आणल्या। त्या मुलांनी त्या शेंगा आपल्या मित्रांमध्ये वाटून खाल्ल्या। टिळकाने मात्र एकही शेंग खाल्ली नव्हती। बाकीच्या मुलांनी शेंगा काढल्यावर टरफल मात्र वाटेल तिथे टाकली। बऱ्याच मुलांनी शेंगा खाल्ल्यामुळे वर्गभर टरफला पडली। मधली सुट्टी संपल्यावर पुढच्या तासाला गुरुजी वर्गात आले। वर्गात झालेला कचरा पाहून ते संतापले होते, म्हणाले, कोणी गेलाय कचरा? कोणी कोणी खाली आहे शेंगा? गुरुजींचा चढलेला आवाज पाहून सगळी मुलं गप्प झाली। गुरुजींना हे अपेक्षित होते। त्यांनी मुलांना परत एकदा विचारले, पण कोणी काहीच बोले ना। मग त्यांनी सगळ्यांना शिक्षा सुनावली, ठीक आहे, कोणी खाले शेंगा हे सांगणार नसाल तर सर्वांनीच तो कचरा उचला आणि वर्ग साफ करा, ताबडतोब कामाला लागा। सगळी मुलं कामाला लागतात, पण टिळक मात्र आपल्या जागेवर शांतपणे बसून होते। गुरुजींनी हे पाहिले होते, म्हणाले, अरे तू कसं बेकार नाही? यावर टिळक म्हणाले, गुरुजी, मी शेंगा खाल्ला नाही आणि कचरा केला नाही, त्यामुळे मी टरफल उचलणार नाही। यावर गुरुजी म्हणाले, असं होय, मग मी मगाशी विचारले कोणी खाल्ले शेंगा तेव्हा बरे शांत बसलास, सांग कोणी खाल्ले शेंगा? यावर गुरुजी, मला चवाडी करायची नव्हती त्यामुळे मी शांत राहिलो, पण मी शेंगा खाल्ला नाही एवढा मात्र सांगतो। अशा प्रकारे टिळकांनी आपल्या मित्रांची चहाडी तर केली नाही, पण न केलेल्या चुकीची शिक्षाही भोगली नाही। असे टिळक म्हणजे एक महान स्वातंत्र्य सेनानी, एक उत्तम समाज सुधारक, एक आदर्शवादी राष्ट्रीय नेते आणि एक महान विचारवंत होते। त्यांना वंदन करून मी माझी गोष्ट इथे संपवतो। धन्यवाद।